नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळतोय नांदेड जिल्ह्यातील गोदावरी आसना पैनगंगा या नद्या दुधडी भरून वाहत आहेत तर मुखेड शहरालगत वाहणाऱ्या मोती नदीला मोठा पूर आलाय कवठा नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर या पुरामध्ये एक कार वाहून गेली आहे या पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गौतम कांबळे फोन लाईन वरून जोडले गेलेत गौतम काय सांगाल नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे महारश्मी कालपासून सुरू झालेला पाऊस अद्यापी कायम असून यामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत पावसाच्या हाकामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील उभे पिके पाण्याखाली गेली आहेत अनेक नदी नाल्यावरील आलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक भागाचा संपर्क तुटला आहे परिणामी मुखेड उस्मान नगर रस्त्यावरील मोती नाल्यास आलेल्या पुरात एक कार वाहून गेली त्यामधील एकाने झाडाचा आसरा घेतल्याने त्याला एका मदत पथकाने दोरीच्या सहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले आहे तर कारमधील पिता पुत्राचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील रहिवाशी भगवान राठोड त्याचा मुलगा संदीप राठोड हे त्यांच्यासोबत त्यांचा नौकर उद्धव देवकते याला घेऊन कार क्रमांक एच वीस जे एकोणसत्तर पंचवीस या कारने काळेवाडी येथून पांडुरणी मार्गे मुखेडकडे येत होते सदर कार मुखेड नजीक आलेल्या मोती नाल्याजवळ आली असता चालक संदीप राठोड यास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली कारमधील त्याचा नौकर उद्धव देवकते यांनी बाहेर पडून एका झाडाचा आसरा घेतला परंतु कारमधील असलेले पिता पुत्र हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत मुखेड प्रशासनाने कार व पिता पुत्राचा शोध घेण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवली आहे लक्ष्मण पाटील खैरकर यांच्या पथकाने दोरीच्या साह्याने झाडावर अडकलेल्या उद्धव देवकते यास बाहेर काढण्यामध्ये मोठे यश आले आहे दरम्यान गोदावरी नदी धुतडी भरून वाहत आहे या नदीवरील असलेल्या अनेक पुलावरून पाणी जात असल्यामुळे अनेक मार्ग महामार्ग बंद आहेत गोदावरी नदी असलेल्या विष्णुप्री प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसेच आता आपण पाहिलं तर नांदेड हिमायतनगर हा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद आहे या संतधार पावसामुळे पर्यायी पूल पूर्णपणे पाण्याखाली आल्याने या भागातील खैरगाव जलधरा सावरगाव चिखली येथील हे पर्यायी पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद आहे त्यामुळे या भागातील देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे त्याचबरोबर कंधार तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेकाच्या घरामध्ये पाणी शिरले आहे तर नायगाव मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली असून नायगाव मध्ये देखील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे मन्याड नदी तुतडी वाहत आहे अनेक गावांचा संपर्क तुटला रहाटी गावच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे पलीकडी गावचा संपर्क तुटला मन्याड धरणाचे सर्व गेट उघडले धरणातून नदी पात्रातून तेवीस हजार पाचशे बत्तीस क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग मनाड नदीमध्ये होत आहे तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील थोटेवाडी येथे पुराच्या पाण्यात दोघे अडकले असून जिल्हाधिकारी तहसीलदार हे घटनास्थळी दाखल पोहोचले आहेत या ही अशीही परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील सातत्याने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संपर्कात आहेत संकटात फसलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी महसूल आरोग्य वीज सार्वजनिक बांधकाम पोलीस आदी विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सूचना दिल्या आहेत तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात तर नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे धन्यवाद गौतम दिलेल्या माहितीबद्दल